मुळेजींच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बातमी, कारण मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. आजपासून 18 मार्चपर्यंत मराठा आरक्षण प्रकरणी युक्तिवाद केला जाणार आहे. 8 ते 10 मार्च या 3 दिवसांमध्ये याचिकेचे विरोधक आपली बाजू म्हणतील, त्यानंतर राज्य सरकार आणि आरक्षण समर्थकांना 12, 15, 16 आणि 17 मार्चला युक्तिवाद करता येणार आहे. आणि त्यानंतर 18 मार्चला केंद्र सरकार आपली बाजू मांडणार आहे. मराठा आरक्षणावर कशी सुनावणी होणार आहे हे बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून. 8 ते 18 मार्चपर्यंत सुनावणी होईल. 8 ते 10 मार्चपर्यंत मराठा आरक्षणाला विरोध करणारे आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडतील. त्यानंतर 12 ते 17 मार्च दरम्यान मराठा आरक्षणाचे समर्थक आपली बाजू मांडतील आणि त्यामध्ये मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि याचिकाकर्त्यांना वेळ देण्यात आलेला आहे. त्यांची वेळ असेल 12 ते 17 मार्च. 18 मार्चला केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडण्यात येईल. या सगळ्यामध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये सादर करायचं आहे.